पति पत्नी मधला वाद तसा आपल्यासाठी नवा नाही, मात्र एखाद्या गोष्टीवरनं हा वाद किती विकोपाला जाऊ शकतो याचा प्रत्यय भंडाऱ्यातील एका पतीला आलाय. मोबाईल दिला नाही म्हणून संतापलेल्या पत्नीनं काय केलं पहा. पत्नीचं मोबाईल वेड उठलं पतीच्या जीवावर. मोबाईल दिला नाही म्हणून पतीचे ओठच कापले. मोबाईल वेड्या पत्नीचा पतीवर वेळ्यानं हल्ला. मोबाईलमुळे अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झाल्याचं आपण अनेकदा ऐकलंय, मात्र भंडाऱ्यातल्या एका पतीला याची प्रत्यक्ष अनुभूतीच आली. मोबाईल वेड्या पत्नीच्या हातून मोबाईल घेतला म्हणून पत्नीनं चक्क पतीचे ओठच कापले. लाखांदूर तालुक्यातील मासळ इथल्या खेमराज मूल यांचा मोबाईल बिघडल्यानं त्यांनी पत्नीचा मोबाईल वापरण्यासाठी घेतला. 2 दिवस उलटूनही पती मोबाईल देत नसल्यानं नवरा बायकोत कडाक्याचं भांडण झालं. याच रागातून पत्नीनं वेळ्यानं पतीच्या तोंडावर वार केला. त्यात खेमराज यांचे ओठ कापले गेले. त्यांच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात लाखांदूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोबाईलमुळे जग जवळ आलं असलं तरी नात्यात मात्र दुरावा वाढलाय. फेसबुकवर हजारो मित्र, मात्र कुटुंबातल्या सदस्यांशी बोलायला वेळ नाही हीच गत प्रत्येकाची झालीय. सोशल मीडियातला अतिरिक्त वावर माणसामाणसात दरी निर्माण करतोय. आता तर हा मोबाईल एकमेकांच्या जीवावरही उठू लागलाय. त्यामुळे मोबाईलचा वापर किती आणि कसा करायचा याचं भान बाळगायला हवं, अन्यथा घराघरात संघर्ष अटळ. प्रवीण तांडेकर, Zee24 तास, भंडारा. भंडाऱ्याची उधळण म्हणजे परळी शहर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत आजवरची मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेऊन माहितीच्या आधारावरती 3 अत्याधुनिक रिव्हॉल्वर आणि 8 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. रोहित राजेंद्र सोळंकी असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेतील आणखी धागेदोरे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे आणि त्यांचा मुलगा बाबासाहेब सपाटे यांच्यावरती ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. मनोहर सपाटे अटकेत असून बाबासाहेब सपाटे फरार आहे. 13 ऑक्टोबरला शिवपार्वती लॉजमध्ये किरण साळवे आणि बाबासाहेब सपाटे यांच्यात वाद झाला आणि हाणामारीची घटना घडली होती. देवळात अल्पवयीन प्रेमी युगुलानं आत्महत्येचा प्रयत्न केला. देवळ्याच्या मालेगाव रोडवरील हॉटेल वेलकममध्ये ही घटना घडली. व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवत या प्रेमी युगुलानं विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र मित्रांनी व्हॉट्सअप स्टेटस पाहिल्यानं वेळीच हॉटेल गाठलं. त्यावेळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे